जिल्ह्यात एड्सग्रस्तांच्या संख्येचा आकडा सातत्यानं घटत चाललाय. एच आय व्ही ग्रस्त आई वडिलांना होणाऱ्या बालकांना एच आय व्हीची लागण असल्याचं प्रमाण सुद्धा केवळ 0.53% आलंय. जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं एड्स रुग्णांच्या संदर्भात सातत्यानं कार्य केलंय. समाजात एड्सची लागण होऊ नये यासाठी सुद्धा सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाभरातील विविध शासकीय रुग्णालयं व केंद्रात एच आय व्ही चाचणी करून दिली जाते. एच आय व्ही ग्रस्त रुग्ण आढळल्यास आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन केलं जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत चालली आहे. यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. अरे इतने सारे फटाके, दिवाली तो हो चुकी. असली धमाका तो 25 दिसंबर को होने वाला है. मतलब मैं कुछ समझी नहीं. तुझे याद है हमने ममता रेलमेट में कार के लिए शॉपिंग किया था? हाँ मुझे याद है. तो अभी उसी लकी ड्रॉ विनर्स के नाम 25 दिसंबर को अनाउंस करने वाला है. यार इतना बड़ा गिफ्ट थोड़ी कोई भूलेगा. हम लकी विनर्स बनेंगे, ये विश्वास मुझे ममता रेडीमेड्स में है. उसी दिन के लिए मैंने इतने सारे फटाके खरीद लाए हैं. अरे वाह, फिर तो बड़ा धमाका है यार. इस 25 दिसंबर को आए और लकी विनर्स बनने का मौका ना छोड़. और हाँ, तारीख मत भूलना, 25 दिसंबर ठीक शाम 7 बजे ममता रेडीमेड लश्कर जगदम्बा चौक 16. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.